सगळ्यात प्रथम मला आनंद याचा आहे की प्राध्यापक फखरुद्दीन बिन्नूर यांच्या नावानं हा पुरस्कार मला मिळतो आहे, कारण त्यांची माझी मैत्री अनेक वर्षांची आहे. आम्ही अनेक वेळा भेटलो आहे, बोललो आहे, आणि त्यांनी मला अनेक वेळा काही सूचना पण केलेल्या होत्या की मी काय करावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांच्यामध्ये सुद्धा आम्ही खास जाऊन त्यांना भेटलो होतो. मला वाटतं मिनाज पण माझ्यासोबत होते पुण्यामध्ये, आणि त्यावेळेला त्यांनी व्यक्त केलेलं होतं की ते लिहायचा प्रयत्न करते, आणखीन अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये लिहायच्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. तर महाराष्ट्रामध्ये मी त्यांना एक मुस्लिम म्हणून जन्माला आलेले पण राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन करणारं एक संशोधन करणारं आणि लिखाण करणारी व्यक्ती म्हणून मी ओळखतो. आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यामुळं मी त्याला खरं तर हा म्हणालो, मला नाही म्हणणं शक्य नव्हे. माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलाही पुरस्कार स्वीकारलेला नाही आणि त्याची अपेक्षा मी काय ठेवलेली नाही, आणि याच्या पुढं मी काय करणं मला सांगता येणार नाही. परंतु माझं त्यांच्याबद्दल असणारं प्रेम जे आहे आणि जे सहकारी माझ्यासोबत ज्यांनी हे पुरस्कार मला दिल्याची घोषणा केली, मग ते माझ्या अगदी जवळचे मित्र होते आणि या मित्रांना मला नाही म्हणणं शक्य नव्हतं, त्यासाठी मी हा पुरस्कार स्वीकारला. खरं तर दुसरे कारण मला असं होतं, माझ्या मित्रांनी सुद्धा मला म्हटलं, मी जेव्हा बोललो की अरे असा असा पुरस्कार मला देऊ इच्छितात, मी काय करू, कारण माझ्या भूमिकेत पुरस्कार नावाची गोष्ट मी काय विचार केलेला नव्हता, म्हणजे ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, मिळेल याची शक्यतासुद्धा मी कधी गृहीत धरलेली नव्हती. तर मला मित्रांनी मग असं म्हटलं की अरे तो तुझ्या सन्मानाचं आहे की नाही, स्वतःचे यावेळेला मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने वगैरे बघू नकोस, आणि त्या नजरेने आपण बघायला नाही, पण तसंच करायला गेलं तर फार क्रिटिकली तू नाहीच म्हणशील, त्याच्यापेक्षा त्या निमित्तानं काही जर चर्चा होणार असेल आणि मुस्लिम समाजाच्या ज्या प्रश्नांच्याबद्दल इतक्या तळमळीनं सगळे बोलायला लागलेत, त्याला जर का वाचा फुटणार असेल, त्यानिमित्तानं काही बोललं जाणार असेल, तर मग तू हा म्हण आणि त्यानिमित्ताने ती चर्चा होऊ दे. मी बाकी चर्चा किती महाराष्ट्रामध्ये होईल नाही होईल, पण किमान त्या पुरस्काराच्या निमित्तानं काही जी काय 50-50 माणसं मिळतील, त्यावेळेला तास 2 तास जे काय विचारमंथन करू आपण, त्यातून जे काय पुढं निघालं तर मला त्यात इंटरेस्ट होता, म्हणून मी पण हा म्हणालो. आता लाईव्हमध्ये किती लोक याच्या ऐकायला लागले आहेत मला माहीत नाही, आणि किती लोकांना याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि पुढं त्यांना बोलावं असं वाटेल मला माहीत नाही, आणि आत्ताही मला असं फार काय बोलायची इच्छा नाही, त्यामुळं मला असं वाटतं की हे निमित्त फक्त राहू दे. आणि याच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मी माझं काहीतरी म्हणणं आहे ते वेगवेगळ्या पुस्तकांच्यामध्ये मी मांडलेलं आहे, आणि आता अलीकडे जे हिंदी पुस्तक आलं आहे त्याच्यामध्ये तरी मी जास्त काटेकोरपणे 3-4 मुद्दे तरी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यतः मला असं वाटतं की मुस्लिमांच्या पुढं इंटेलेक्च्युअल बँकरप्सी हा धोका आहे, इंटेलेक्च्युअल बँकरप्सीमधून ते चालले, आणि आव्हान तर नॉलेज सोसायटीचं आहे, म्हणजे हे युग जे आहे हे नॉलेज ग्रेट नॉलेज डिवाइड निर्माण झालेलं युग आहे, आणि दुसऱ्या बाजूने स्पेस सायन्सची आपण भाषा करायला लागलो, डिजिटल इंडियाची भाषा करायला लागलो. तर यावेळेला एक नवीन जी संस्कृती, नवीन एक जो समाज, नवीन इंडस्ट्री जी उभारायला लागली आणि सायन्स टेक्नॉलॉजिकल जी चॅलेंजेस उभारले ती मला महत्त्वाची वाटतात, आणि त्याला समोर ठेवून मुस्लिमांनी ते नॉलेज सोसायटी बनण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते काम चळवळीतून एका बाजूला व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासाठी संस्थात्मक कामसुद्धा करावं लागेल. या समाजामधले जे विचारवंत आहेत, या समाजामधले शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्म येऊन हे आव्हान पेलायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने आम्ही असा एक प्रयत्न करतो आहे, सेंटर जे उभं करायचा प्रयत्न करतो आहे, त्या पद्धतीने आणखीनही सेंटर उभे राहतील, पण किमान ह्या पहिल्या सेंटरमध्ये आम्ही एक नेटवर्किंग करू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असे जे कोण लोक आहेत त्यांना एकत्र आणणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं, आणि त्यातून त्या घुसळणीतून जे काय निघेल तो कार्यक्रम घेऊन मग जनतेला त्यातून काही सापडलं तर आपल्याला पुढं निघण्याचा, पुढं जाण्याचा मार्ग सापडेल असं मला वाटतं. तर या पुरस्काराच्या निमित्तानं एखादी पुढच्या काळामध्ये सुद्धा तर या अंगाने जर चर्चा झाली तर मला जास्त आनंद होईल, आणि पुरस्कार देणाऱ्या त्या समितीचा आणि सगळ्यांचाच मी या निमित्तानं माझ्या मनस्वी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद.